नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार बावीस रोजी ए ओ मेन्स पेपर टू झाला तर या पेपरमध्ये मॅथ्स आणि रिजनिंगचे क्वेश्चन जे होते तर ते फिफ्टीन असतात युजली आणि ते पंधराच विचारण्यात आले होते तर या पंधरा प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण एक्सपेक्टेड आन्सर्स बघणार आहोत परंतु आपले मोस्ट ऑफ आप दी आन्सर्स जे आहेत ते आयोगाला मॅच होत असतात कारण तुम्ही बघितला असेल आयचा व्हिडिओ त्यामध्ये आपण जेवढे प्रश्न सोडवले होते आपण जवळपास सर्वच सोडवले होते तर ते सर्व आन्सर सर्व आन्सरकीनुसार बरोबर आलेले आहेत तर तसेच आपण आता ए एसओचे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण ए एसओ मेन्स पेपर टू दोन हजार एकवीस एक्सपेक्टेड आन्सर्स बघणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे बघा मंत्र जो सेवापेक्षा चारपट मोठा आहे तो आता वीस वर्षाचा आहे म्हणजे मित्रांनो मंत्राचा आपल्याला वय दिलेला आहे यांनी वीस वर्ष तर तो सेवापेक्षा चारपट मोठा आहे म्हणजे सेवा यावेळेस किती वर्षाची असेल पाच वर्षाची असेल ओके म्हणजे बघा पाच चोक वीस होतात चा सेवापेक्षा चारपट मोठा मंत्र आहे प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे अजून ते बघूया जेव्हा त्याचे वय सेबाच्या वयाच्या पट होईल तेव्हा तो जितक्या वयाचा होईल त्या संख्येची निवड करा अगदी सोपा प्रश्न आहे मित्रांनो बघा यापैकी दिलेल्या ज्या संख्येला अडीचने किंवा पंचवीसने भाग जात असेल तेच आपलं उत्तर असेल कारण बघा इथं इथं आपण पंच्याऐंशीला पंचवीसने भाग जाईल का तर नाही इथे जाणार नाही त्यामुळे हा ऑप्शन इनकरेक्ट आहे पासष्टला पण नाही पंचेचाळीसला पण नाही पंचवीसला जात आहे म्हणून पंचवीसशे उत्तर असेल बघा आता कसं आपण ते व्हेरीफाय करूया बघा जेव्हा मंत्राचे वय पंचवीस असेल मंत्राचे वय केव्हा पंचवीस होईल जेव्हा या वीसमध्ये पाच वर्ष ॲड होतील तेव्हा आणि तेव्हा सेबाचं वय किती असेल पाच वर्षांनी तर सेबाचं वय दहा वर्ष असेल तर दहा गुन्हेला दोन पॉईंट पाच जर तुम्ही केले तर इथं पंचवीस तुमचं उत्तर येणार आहे म्हणजे आपलं उत्तर काढलेलं बरोबर आहे तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकले असते किंवा सोडवू शकता त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जेव्हा मुलगा त्याच्या नेहमीच्या गतीच्या पाचशे सात गतीने चालतो तेव्हा तो, ते तो शाळेत सहा मिनटे उशिरा पोचतो शाळेत पोहोचायला त्याला लागणारा ला नेहमीचा कालावधी निवडा म्हणजे सुरुवातीला जो कालावधी त्याला लागायचा तो आपल्याला निवडायचा आहे बघा आता स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल इथं आता अंतर जे आहे मित्रांनो ते सेम असेल कारण सुरुवातीला देखील शाळा तेवढ्याच अंतरावरती असेल आणि नंतर देखील शाळा तेवढ्याच अंतरावरती आहे तर तुम्हाला आता यावरून काय कळतं की जे स्पीड आहे ही वेळेला इन्व्हर्सली प्रकोशनल आहे प्रश्नामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला अजून दिलेली आहे ती म्हणजे बघा सहा मिनटे तो लेट पोचतो आहे म्हणजे दुसरी लागणारी वेळ आणि पहिली लागणारी वेळ यामध्ये सहा मिनटाचा फरक आहे यावरून आपण असं लिहू शकतो तर मित्रांनो आता आपण टी ही पहिली लागलेली वेळ मानूया इथं सहा आपले आहेच आणि टी टू जो असेल तो टी टू कसा काढायचा बघा आता आपल्याला सुरुवातीच्या गतीच्या पाचशे सात गतीने दिलेला आहे मग आता काय करायचं इन्व्हर्सली प्रपोशनल आहे मी तुम्हाला सांगितलं की स्पीड टायमाला युनिव्हर्सली प्रपोशनल आहे किंवा टाईम स्पीडला इन्व्हर्सली प्रपोशनल आहे तर आपला इथे टाईम किती येईल बघा पाचशे सातचा तर हे सात वर न्यायचे आणि पाच खाली आणायचे म्हणजे इन्व्हर्सली प्रपोशनल करायचं आणि इथं टी येईल तर बघा सातशे पाच टी हा आपला नंतरचा वेळ येईल आणि यातील फरक हा सहा आहे जसं की तुम्हाला या स्टेटमेंटमध्ये सांगितलं तर आता हे सोडवायचं आहे तुम्हाला सिम्पली बघा सेवन टी मायनस फाईव्ह टी अपॉन फाईव्ह इज इक्वल टू सिक्स तर सेवन्टी मायनस फायव्ह टी किती होतील टू टी आणि फायव तिकडे जाताना मल्टिप्लाय होतील तर हे थर्टी होतील त्यानंतर टी इज इक्वल टू फिफ्टीन येईल फिफ्टीन मिनिट्स तर हेच तुमचा आन्सर्स येणार आहे आपण टी काय मानला होता बघा सुरुवातीला लागलेला टाईम तर तो टाईम पंधरा मिनटं आलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर तीन हे असणार आहे जा बगा, संचा है संचा है। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढे प्रत्येकी तीन विधाने समाविष्ट असलेले चार युक्तिवाद दिलेले आहेत ज्या संचात म्हणजे आता संच बघा हा संच आहे पूर्ण हा संच आहे त्यानंतर तिसरा हा संच आहे चौथा हा संच आहे तर याला सेट मानायचा तिसरे विधान हे पहिल्या दोन विधानांच्या आधारे काढलेला निष्कर्ष आहे म्हणजे समजा यातील हे तिसरे विधान या पहिल्या दोन विधानावरून काढलेला एक निष्कर्ष आहे हे जर सत्य असेल तर तो पर्यायामध्ये आपला आला पाहिजे बघा आता तुम्ही जर पर्याय बघितले तर यामध्ये तुम्हाला क हे विधान कुठेच दिसत नाही त्यामुळे हे नाही जरी चेक केलं तरी चालेल कारण क कर आपल्या उत्तरामध्ये नाहीच बघा आता आपण एक एक विधान बघूया एकही ससा हसत नाही तर हे कसं लिहिता येईल आपल्याला इथं ससा आपण लिहूया एकही ससा हसत नाही तर हसणे आणि काही जे असतात ते वाघ आहेत काही जे असतात बघा ते वाघ आहेत तर तो पोर्शन हा येईल बघा त्यानंतर तिसरं काय दिलेलं आहे आता यावरून आपल्याला तिसरा निष्कर्ष निघाला पाहिजे बघा काही वाघ ससे नाहीत असं आपल्याला दिलेलं आहे तर काही वाघ ससे नाहीत म्हणजेच काही वाघ ससे आहेत असा याचा अर्थ होतो परंतु इथे जर तुम्ही बघितलं तर तसं कुठेच नाही म्हणजे हा ससा जर इथे असता बघा तर काही आहेत काही नाही तसं आलं असतं परंतु त्या स्वरूपामध्ये येणार नाही त्यामुळे हे विधान माझ्यानुसार चुकीचं मला वाटत आहे त्यानंतर सर्व कोल्हे काळे आहेत बघा इथं सर्व कोल्हे जे आहेत ते काळे आहेत असं आपण दाखवू शकतो त्यानंतर काही कोल्हे नाचत नाही काही कोल्हे नाचत नाही काही नाचतात तर हे अशा स्वरूपाचं आपण लिहू शकतो आणि काही नर्तक काळे नाही आता बघा तुम्ही जर बघितले दोन स्टेटमेंट यामध्ये नर्तक कुठेच नाही आणि काही नर्तक काळे नाही हे देखील येत नाही आणि ब जर तुम्ही ऑप्शन बघितला तर फक्त अ आणि ब यामध्येच आहे त्यामुळे हा ऑप्शन देखील इथे कट होईल फक्त अ तर आपण कट केलेला आहे अ आणि ड हे देखील कट होईल त्यामुळे फक्त ड आपलं बरोबर येणार आहे आता आपण ते व्हेरीफाय करूया बघा कसं सर्व ई हे यस आहेत हे विधान बघा ड नंबरचं सर्व ई हे यस आहेत त्यानंतर दुसरं बघा स्टेटमेंट सर्व ई हे बी आहेत सर्व ई जे आहेत ते बी आहेत तुम्ही या स्वरूपामध्ये देखील दाखवू शकतात किंवा बघा दुसरी मेथड म्हणजे तुम्ही या स्वरूपामध्ये देखील दाखवू शकतात बघा आता हा यस असेल आणि असं तुम्ही बाहेर काढून हा बी दाखवू शकतात का इथे देखील सर्व ई हे बी येतात काही बी हे यस आहेत बघा आता तुम्ही जर इथे बघितला तर आपण हे बी मानले काही बी जे आहेत ते यस आहेत तर या स्टेटमेंटवरून तुम्हाला क्लिअरली समजतं की हे जे काही बी आहेत ते यस आहेत ओके म्हणून या दोघं विधानांवरून हे तिसरं विधान कोणत्या तरी एका आकृतीने तरी निघतं किंवा दोघीनेही निघतं ओके सो okay? so, म्हणून डॉ ऑप्शन हा आपला मोस्ट प्रोबेबली बरोबर असला पाहिजे आता आयोगाच्या कीची आपण कीने फक्त याला व्हेरीफाय करायचं आहे की आयोगाने हेच उत्तर दिलेलं आहे का नंतर पुढचा प्रश्न बघा सांकेतिक भाषेत ब्लू या शब्दाचा संकेत कोणता आहे या प्रश्नासंदर्भात दिलेल्या पुढील विधेचा पुरे पुरेपणा निश्चित करा विधानांचा पुरेपणा निश्चित करा असं आपल्याला दिलेलं आहे तर आपल्याला इथे विधान दिले आहे कोडिंग डिकोडिंग टाईपमध्ये प्रश्न आहे इथं बघा सी वॉटर इज ब्लू आणि दुसरं विधान आहे स्काय इज क्लिअरली ब्लू आता यामध्ये कॉमन शब्द बघा इज आणि ब्लू इथे देखील ईज आणि ब्लू आपल्याला विचारलेलं काय आहे पुरेसी पुरेपणा आपल्याला निश्चित करायचं आहे म्हणजे या दोघं विधानांनी आपल्याला माहिती मिळते का म्हणजे ब्लू या शब्दाचा संकेत कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे बघा आता इथे टी एच आणि डी वाय इथे देखील टी एच आणि डी वाय त्यामुळे ब्लू जो आहे मित्रांनो तो एक तर टी एच असेल किंवा डी वाय असेल त्यामुळे आपल्याला निश्चित सांगता येत नाही की नेमकी कोणती किंवा नेमका कोणता सांकेतांक जो आहे तो या ब्लूसाठी वापरलेला आहे त्यामुळे ऑप्शन नंबर चार करेक्ट येईल की अ आणि ब दोन्ही पुरेसे नाहीत त्यानंतर हा देखील प्रश्न बघा खूप इंटरेस्टिंग प्रश्न होता आपल्याला काही सायन्स दिलेले आहेत तर त्या सायन्सनुसार भाऊ बहीण बायको आणि वडील असं दिलेलं आहे तर फायनल स्टेटमेंट वाचूया आपण टी ही पीची मुलगी आहे हा अर्थ विधा या अर्थाचे आपल्याला विधान निवडायचे आहे बघा मित्रांनो इथं टी ही पीची मुलगी आहे मुलगी म्हणजेच ही टी फिमेल आली पाहिजे फिमेल कशी येईल बघा आपल्याला यस आणि टी शेवटी टीचं जे रिलेशन आहे ते आपल्याला शोधावं लागेल बघा यस मायनस टी आता मायनसचा अर्थ काय आहे ए हा बीचा भाऊ आहे त्यामुळे यस हा टीचा भाऊ आहे इथं क्लिअरली समजत नाही टी, टी फिमेल आहे का मेल आहे त्यानंतर आपण शेवट आता हे चेक करूया बघा टी मायनस यस हे जे दिलेलं आहे ते तर मायनसचा अर्थ टी हा यसचा भाऊ आहे तर इथं काय आलं ब्रदर आलं म्हणजेच मेल आला म्हणजे हा हा देखील ऑप्शन येणार नाही हा देखील येणार नाही त्यानंतर इथे बघा यस प्लस टी तर यस प्लस टी प्लस कुठे आहे बघा याचा अर्थ काय आहे ए ही बीची बहीण आहे म्हणजे यस ही टीची बहीण आहे म्हणजे इथे यस फिमेल येणार आहे आणि टीचं आपल्याला नेमकं कळत नाही जेंडर कोणतं आहे आणि इथे बघा तुम्ही टी प्लस यस दिलेलं आहे म्हणजेच टी ही यसची बहीण आहे म्हणजे टी इथे फिमेल येत आहे म्हणजे आपलं हेच उत्तर असणार आहे बघा आपण शेवटच्याच विधानावरून हे टेस्ट करू शकतो परंतु मी तुम्हाला सर्व देखील व्यवस्थित सांगतो नेमकं कसं आलं बघा पी मल्टिप्लाइड बाय क्यू आहे तर याचा अर्थ पी ही क्यूची बायको आहे बघा इथे मी तुम्हाला शो करतो पी मल्टिप्लाइड बाय क्यू पी ही फिमेल आहे आणि ती क्यूची बायको आहे म्हणजे क्यू हा मेल असेल त्यानंतर पुढचं क्यू डिवायडेड बाय आर तर डिवायडेडचा अर्थ आपल्याला दिलेला आहे की ए हे बीचे वडील आहे म्हणजेच आरचे वडील कोण आहेत क्यू आहेत तर इथे याचं जेंडर कळत नाही परंतु पुढे बघूया आर मायनस टी म्हणजेच आर हा टीचा भाऊ आहे इथं हा मेल असेल आणि टीचा भाऊ आहे म्हणजे तो मेल आहे टीचा आपल्याला जेंडर इथे कळाला नाही आणि नंतरचं बघा तेव्हा आपल्याला ने नेमकं सर्व क्लिअर होतं टी प्लस यस म्हणजेच टी ही यसची बहीण आहे म्हणजे इथं फिमेल येईल आणि हा यस येईल म्हणजेच पी आणि क्यूची हे तिघं जी आहेत ते मुलं आहेत आणि टी फिमेल आहे त्यामुळे ती मुलगी येणार आहे पीची म्हणून ऑप्शन नंबर दोन हा करेक्ट येईल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधा अगदी इझी विचारण्यात आला होता फक्त आपल्याला थोडासा विचारपूर्वक प्रश्न बघायचा होता बघा आता यामध्ये काय रिलेशन आहे अकरा वजा आठ जर तुम्ही केलं तर किती येतील अकरा वजा आठ करा तीन, तीन येणार आहे आणि तीनचा क्यूब करायचा तो ट्वेंटी सेवन आहे तर तो ट्वेंटी सेवन इथे आलेला आहे एट मायनस सेवन वन येतील आणि वनचा क्यूब वन आलेला आहे त्यानंतर फिफ्टीन मायनस इलेवन फोर येतील फोरचा क्यूब जो आहे तो सिक्स्टी फोर आहे त्यानंतर फायव्ह मायनस थ्री टू येणार आहे टूचा क्यूब काय येईल एट येईल त्यामुळे ऑप्शन नंबर चार आपला बरोबर असेल तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा नाइन्टी टू नंबरचा प्रश्न आहे राम श्याम सुरेश चंदू कमला हे पाच मित्र आहे हे एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करून क्रिकेट पाहत आहे बघा आता यांचं तोंड दक्षिणेकडे आहे ओके हे गोष्ट जी आहे ती लक्षात घ्यायची आहे व्यवस्थित विचारपूर्वक बघा आता आपण ते किती जण आहेत पाच आहेत एक दोन तीन चार आणि पाच त्यांचं तोंड या बाजूला आहे दक्षिणेला आणि ते इथं टी व्ही बघत आहे क्रिकेट बघत आहे सॉरी क्रिकेट बघत आहे असं दिलेलं आहे अर्थात ते या क्रमाक्रमाने क्रमा बसलेले नसतील नामक्रमाने बसलेलं असतीलच असे नाही बरोबर आहे केवळ श्याम हा राम आणि कमला यांच्यामध्ये आहे म्हणजे आता आपण विचार करायचा आहे समजा श्याम हा इथे असेल तर तो राम आणि कमलाच्या मध्ये आहे राम आणि कमला अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता किंवा श्याम इथं कमला असेल आणि इथं राम असेल हे दोन पॉसिबिलिटीज आहेत तर या दोन पॉसिबिलिटीज आपल्याला या पहिल्या स्टेटमेंटवरून मिळतात तर सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला लगतच आहे बघा आता कमला या बाजूला चेहरा करून बसलेली आहे तर तिच्या उजव्या बाजूला लगतच कोण आहे सुरेश आहे म्हणजे आता आपण जर बघितलं तर आपली ही उजवी बाजू येत असते परंतु कमलाची ही उजवी बाजू असेल ओके आहे का तुम्हाला बघा दक्षिण दिशा ही आहे ते फ्लिप झालेले बसलेले आहेत म्हणजे दक्षिणेला तोंड करून ते बसलेले आहेत तर त्यांची उजवी डावी बाजू वेगळी येणार आहे म्हणजे आपली जी उजवी बाजू असेल ती त्यांची डावी असेल आणि आपली जी डावी बाजू असेल ती त्यांची उजवी असेल मग आपल्याला दिलेलं काय आहे सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला लगतच आहे म्हणजे कमलाच्या उजव्या बाजूला या या कंडिशनमध्ये तो इथे येऊ शकत नाही कारण इथे श्याम आहे त्यामुळे तो इथे येणार आहे बघा कमलाच्या उजव्या बाजूला श्याम सॉरी सुरेश त्यामुळे आपलं हे जे लिहिलेलं आहे मित्रांनो ते इथं चुकीचं लिहिलेलं आहे असं आपण म्हणू शकतो तर आता असं स्ट्रक्चर आलं बघा श्यामच्या श्याम हा मध्ये आहे त्याच्या आजूबाजूला क कमला आणि राम आहे आणि कमलाच्या उजव्या बाजूला सुरेश आहे त्यानंतर पुढचं स्टेटमेंट बघा चंदू रामच्या डाव्या बाजूला लागूनच आहे रामच्या डाव्या बाजूला कोण आहे लागूनच चंदू आहे आता यांचं फेस इथे आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे असं डायरेक्शन थोडा वेगळं येत आहे तर अशा प्रकारे हे पाच जण बसलेले आहेत तसं आपण क्लिअर झालेलं आहे तर या माहितीच्या आधारावर कोणते विधान निश्चितपणे सत्य आहे श्याम हा रामच्या डाव्या बाजूला आहे श्याम हा रामच्या डाव्या बाजूला आहे नाही उजव्या बाजूला आहे त्यानंतर चंदू कमलाच्या डाव्या बाजूला तिसरा आहे चंदू कमलाच्या डाव्या बाजूला तिसरा आहे तर बरोबर बघा पहिला श्याम दुसरा राम आणि तिसरा चंदू त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर येईल आणि इतर दोन तर चुकीचे येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला युक्तिवाद दिलेला आहे आणि तर्काशी सारखेपणा सर्वात जवळचा असलेला पर्याय आप आपल्याला निवडायचा आहे बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे सर्व पाने सर्व झाडे पाने धरतात सर्व जे झाडे आहेत ते पाने धरतात त्यानंतर सोनमोहर हे झाड आहे सोनमोहर काय आहे झाड आहे ओके म्हणून सोनमोहर पाने धारण करतात बरोबर यावरून हे क्लिअर होते तर अशाच प्रकारचं यातील एकच स्टेटमेंट आहे बघा आता मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करत बसत नाही जे राईट आहे तेच सांगतो बघा सर्व पाने झाडांवरच वाढतात इथं आपण बघूया सर्व पाने जे आहेत ते झाडांवर वाढतात सेम यासारखं स्ट्रक्चर येतं बघा आणि तो वृक्ष पाने धारण करतो तो वृक्ष म्हणजे हा वृक्ष असेल तो पाने धारण करतो म्हणून सॉरी म्हणून तो वृक्ष झाड आहे म्हणून तो वृक्ष झाड आहे बरोबर तर अशाच प्रकारे म्हणजेच या स्टेटमेंटसारखंच हे तिसरं स्टेटमेंट आहे त्यामुळे तेच बरोबर यायला पाहिजे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा जर यन बरोबर वन प्लस एक्स असेल तर एक्स हा चार क्रमवार धनपूर्णांकाचा गुणाकार असेल तर सत्यविधाने निवडा आपल्याला काय दिलेलं आहे इथं यनची व्हॅल्यू दिलेली आहे वन प्लस एक्स आणि एक सहा चार क्रमवार धनपूर्णांकाचा गुणाकार असेल तर यांविषयी काही स्टेटमेंट दिलेले आहे ते आपल्याला चेक करायचे आहे की बरोबर आहेत किंवा नाही बघा एक्स काय आहे चार क्रमवार धनपूर्णांकाचा गुणाकार असेल आता समजा आपण त्या चार एक दोन तीन चार अशा मानूयात हा काय आहे यांचा गुणाकार आहे बरोबर म्हणजेच बेक बे त्यानंतर बेत्रिक सहा आणि सहा चो चोवीस असं उत्तर याचं येईल मग आता यानुसार आपण हे सोडवू शकतो बघा यनची व्हॅल्यू काय आहे वन प्लस एक्स आहे म्हणजे चोवीस प्लस वन बरोबर पंचवीस समजा ही यनची व्हॅल्यू आहे तर यन ही विषम संख्या आहे तर हे बरोबर आहे बघा कारण पंचवीस ही विषम संख्या येते यन ही मूळ संख्या आहे पंचवीस मूळ संख्या आहे का नाही त्यामुळे हे स्टेटमेंट नाही येणार यन ही पूर्ण वर्गसंख्या आहे तर हो पूर्ण वर्गसंख्या आहे आणि यन ही समसंख्या आहे तर सम आहे का नाही विषम आहे त्यामुळे हे देखील नाही येणार त्यामुळे अ आणि क हे विधान बरोबर येईल म्हणून ऑप्शन नंबर चार करेक्ट येईल आपण फॉर एक्झाम्पल म्हणून एक दोन तीन चार या संख्या घेतल्या तशा तुम्ही जास्त देखील किंवा कोणत्याही घ्या तुमचं उत्तर हेच येईल मित्रांनो बघा आता आपण घेऊन बघूया पाच सहा सात आठ ह्या घेऊयात बघा पाच स तीस तीस गुणिले सात दोनशे दहा दोनशे दहा गुणिले आठ करूया बघा दोनशे दहा गुणिले आठ सोळाशे ऐंशी सोळाशे ऐंशीमध्ये जर तुम्ही एक ॲड केला तर सोळाशे एक्क्याऐंशी येईल तर ही देखील संख्या एक विषम संख्या आहे आणि एक पूर्णवर्ग संख्या आहे म्हणून चार नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा महाविद्यालयातील कला पदवीधरांचे विज्ञान पदवीधरांचे असलेले गुणोत्तर तीनात दोन आहे गुणोत्तर काय आहे तीनात दोन आहे कला आणि विज्ञान ओके तर बघा आता आपण कला आणि विज्ञान तीनच दोन आहे त्यामुळे तीनशे आणि दोनशे असं मानूया की तीनशे पदवीधर आहेत आणि हे दोनशे पदवीधर आहे विज्ञानचे जर वीस टक्के कला पदवीधर आणि पंचवीस टक्के विज्ञान पदवीधर पुढील शिक्षणासाठी पात्र ठरलेले आहेत तर पात्र नसलेल्यांची टक्केवारी निवडा आता बघा किती टक्के वीस टक्के कलासाठी पात्र आहेत त्यामुळे ऐंशी टक्के जे असतील ते पा अपात्र असतील कारण वीस टक्के जर पात्र आहेत तर ऐंशी टक्के अपात्र असतील बघा आता तीनशेच्या ऐंशी टक्के किती येतील थी दोनशे चाळीस येतील आणि इथं पंचवीस टक्के पात्र आहेत त्यामुळे पंच्याहत्तर टक्के अपात्र असतील म्हणून हे इथे दोनशेचे पंच्याहत्तर टक्के बरोबर दीडशे येतील आता आपल्याला काय करायचं आहे की पात्र नसलेल्यांची टक्केवारी काढायचं आहे बघा म्हणजेच टोटल जे अपात्र आहेत त्यांची संख्या म्हणजे दोनशे चाळीस प्लस एकशे पन्नास आणि जे टोटल विद्यार्थी आहेत बघा टोटल पदवीधर आहेत त्यांची बेरीज म्हणजे तीनशे प्लस दोनशे म्हणजे छेदामध्ये यांची बेरीज आणि अंशामध्ये यांची बेरीज आणि त्याला गुन्हेला शंभर आपल्याला करावे लागतील तेव्हा आपलं उत्तर टक्केवारीमध्ये येईल बघा आता दोनशे चाळीस आणि एकशे पन्नास तीनशे नव्वद येतील आणि इथं पाचशे येतील गुणेला शंभर हे आहेत बघा इथं दोन झिरो कट होतील हे दोन झिरो कट होतील आणि पाचाने याला भाग देऊ पाच साते पस्तीस चार त्यानंतर पाचशे आठेचाळीस त्यामुळे सेव्हेंटी एट आपलं उत्तर येत ते आहे आणि सेवन्टी एट हे उत्तर आपल्या ऑप्शनमध्ये आहे त्यामुळे तेच करेक्ट येईल नेक्स्ट क्वेश्चन बघा मेघाने एका स्पर्धा परीक्षेत शंभर प्रश्न सोडवले बरोबर उत्तरांसाठी तीन गुण दिले जातात म्हणजे आता बघा एकूण प्रश्न शंभर आहेत बरोबर उत्तरांसाठी तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरांसाठी दोन गुण वजा करतात तर मेघाला एकूण दीडशे गुण मिळालेले आहेत बघा प्रथमतः प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा बघा तिने शंभर प्रश्न सोडवलेले आहेत म्हणजेच बघा बरोबर सोडवलेले प्रश्न आपण एक्स मानूयात आणि चुकीचे आलेले किती असतील मग शंभर वजा एक्स असतील तर असे मिळून तिने किती प्रश्न सोडवले शंभर प्रश्न सोडवले तर आता हे तुम्हाला कळालं असेल की एक्स प्रश्न बरोबर आलेले आहेत आणि शंभर वजा एक्स हे चुकीचे आलेले आहेत असे मिळून एकूण शंभर प्रश्न आहेत बरोबर प्रश्नासाठी तीन गुण दिले जातात एकूण प्रश्न एक्स आहेत तर बरोबर आलेले प्रश्न तीन एक्स असतील आणि यातून आपल्याला वजा करायचे आहे जे चुकीचे आलेले प्रश्न आहेत त्यांचे गुण आणि एक जर प्रश्न चुकला तर त्यासाठी दोन गुण वजा केले जातात म्हणजे बघा एकूण सोडलेले प्रश्न हे हंड्रेड मायनस एक्स आहेत तर याला आपल्याला दोनने मल्टिप्लाय करावं लागेल कारण इथं सांगितलेलं आहे की दोन, दोन गुण वजा करण्यात येतात चुकीच्या उत्तरांसाठी तर एकूण गुण तिला दीडशे मिळाले आहेत म्हणून हे इथे दीडशे लिहूया बघा आता थ्री एक्स मायनस आता हे शंभर दोन्ही दोनशे होतील आणि मायनस टू मायनस एक्स यांचा गुणाकार जर आपण केला तर प्लस टू एक्स येतील बरोबर एकशे पन्नास आता थ्री एक्स प्लस टू एक्स फाय एक्स आणि हे एकशे पन्नास आणि हे तिथे आताना प्लस होतील एकशे पन्नास आणि दोनशे यांची बेरीज होईल तर हे येईल बघा तीनशे पन्नास त्यानंतर आता एकशे किंमत काढण्यासाठी तीनशे पन्नास भागिले पाच करावं लागेल तर हे उत्तर येईल सत्तर तर म्हणूनच आपले या प्रश्नाचं उत्तर येईल सत्तर कारण आपण एकशे बरोबर असलेले उत्तरं मांडलेले आहेत तर ते किती आहेत किती सत्तर प्रश्नांची तिची उत्तरे बरोबर बर आली तुम्ही व्हेरीफाय करू शकतात सत्तर गुण्हेला तीस सॉरी सत्तर गुण्हेला तीन म्हणजे दोनशे दहा आणि चुकीची उत्तरं तिची हंड्रेड मायनस एक्स म्हणजे तीस ही चुकीची उत्तर असतील तर तीस दोन्ही साठ तर दोनशे दहा मायनस साठ हे दीडशे गुण येणार आहेत तर या स्वरूपावर तुम्ही व्हेरीफाय करू शकत होते त्यामुळे सत्तरही तुमचं करेक्ट आन्सर येईल तर अशा प्रकारे आपण जे उर्वरित चार प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया हा पार्ट वन आहे याचा पार्ट टू मी लगेचच अपलोड करेल कारण हा व्हिडिओ मी आता बघितले तर खूप लाँग झालेला आहे तर व्हिडिओ जास्त लाँग असायला नको कारण मग एडिटिंग आणि अपलोडिंगला प्रॉब्लेम येत असतात मला त्यामुळे मी हा व्हिडिओ शॉर्ट ठेवत आहे आणि पुढचा व्हिडिओ देखील असेल त्यामध्ये जे उर्वरित चार पाच प्रश्न राहिलेले आहेत यातील तर ते आपण लगेचच अपलोड करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हेल्प झाली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या वेळोवेळी तुम्हाला एम पी एस सीच्या विविध अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतील आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर